महत्त्वाची बातमी, राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये 1.5 तासापासून बैठक सुरू आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. बैठकीसाठी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला उपस्थित आहेत. हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. संदीप. सगळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरामध्ये ही बैठक सुरू झाली आहे. जवळपास 1.5 तास झालेला या बैठकीला आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार वैशाली जाहीरनाम्याबाबतची जी चर्चा आहे ती सध्या या बैठकीमध्ये सुरू आहे. आत्ता आपल्याला माहिती आहे पुढच्या 48 तासांमध्ये कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. निवडणुकांच्या घोषणा ज्या आहेत ती घोषणा होऊ शकते आणि त्यापूर्वी काँग्रेसच्या गोटातून ही मोठी बातमी म्हणावी लागेल की राजाजी मार्गावर ज्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी ही बैठक चालू आहे. दुसरीकडं आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत ते नेते दिल्लीत दाखल होत आहेत आणि भाजपच्या कोर कमिटीची देखील एक बैठक होणार आहे. हे झालं आजच्या बैठकीचं आणि उद्या सीईसी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सेंट्रल इलेक्शन कमिटी जी आहे त्याची देखील बैठक होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांवर कदाचित पुढच्या 48 तासांमध्ये शिक्कामोर्तब जे आहे ते भाजपकडून केलं जाऊ शकतं. त्यामुळं आज आणि उद्याचा हा दिवस काँग्रेस असेल किंवा भाजप असेल या राज्यातल्या दोन्ही मोठ्या पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे असं म्हणता येईल. वैशाली, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.